मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. जिल्हा न्यायालय यवतमाळ आणि जिल्हा न्यायालय बीड या दोन्ही न्यायालयाचा निकाल स्टेनोग्राफरचा मित्रांनो आज लागलेला आहे आणि तो निकाल आपल्याला व्हिडिओमध्ये बघायचा आहे. तर मित्रांनो, या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट ही लागलेली आहे स्टेनोग्राफरची लोअर ग्रेड. तर आपण बघू शकता मित्रांनो, डी सी आर नंबर 19-04-61, डी सी आर नंबर 15-49-82 आणि डी सी आर नंबर 24-67-55 या तिघांचा सिलेक्शन आणि कम वेटिंग लिस्ट ही लागलेली आहे. आणि आपण बघू शकता रजिस्ट्रार यांच्या स्वाक्षरीनिशी हा आदेश आहे. तर दिनांक 21-9-2018 आजची तारखेचा हा निकाल लागलेला आहे. आणि इथे नोट दिलेली आहे, सिलेक्ट लिस्ट आणि वेट लिस्ट इज व्हॅलिड ओनली फॉर द पिरियड ऑफ 2 इयर. आणि 2 वर्षासाठी ही वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट व्हॅलिड आहे. आणि अपॉइंटमेंट ऑफ कॅन्डिडेट शॅल बी सब्जेक्ट टू फॉलोइंग कंडिशन. तर या खालील कंडिशनवर यांची अपॉइंटमेंट ही केली जाणार आहे. देअर अपॉइंटमेंट विल बी ऑन ऍड हॉक बेसिस. आणि इथे आपल्याला काही निकष इथे दिलेले आहेत, अटी दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपल्याला ज्यांच्याकडे मराठी नाही त्यांना मराठी आणि इंग्लिश डिक्टेशन टेस्ट एका वर्षामध्ये विथिन अ पिरियड ऑफ 1 इयर क्वालिफाय होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दिस कॅन्डिडेट शॅल ऑल्सो गिव द अंडरटेकिंग टू द इफेक्ट दॅट देअर अपॉइंटमेंट इज ऑन ऍड हॉक बेसिस अँड दे विल बी डिस्चार्ज फ्रॉम सर्व्हिस इफ एनी फेल टू क्लिअर द रिक्विझिट टेस्ट. तर मित्रांनो, आपल्याला एका वर्षाच्या आतमध्ये ही टेस्ट मराठी आणि इंग्लिश डिक्टेशनची पास करणं अतिशय गरजेचं आहे. अदरवाईज आपली सेवा ही समाप्त करण्यात यावी असं आपल्याला लिहून द्यायचं आहे. आणि याचा कालावधी आहे 1 वर्षापर्यंत. तर मित्रांनो, हा होता यवतमाळ जिल्ह्याचा स्टेनोग्राफरचा निकाल. तर त्याचबरोबर आपल्याला बीड जिल्हा न्यायालयाचा सुद्धा स्टेनोग्राफर निकाल बघायचा आहे. मित्रांनो, आपण मुख्यतः डिस्ट्रिक्ट कोर्ट बीड, तर पोस्ट आहे स्टेनोग्राफर. डी सी रोल नंबर आहे S09. डी सी आर नंबर आपण बघू शकता DCR 16-21-13. आणि जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेला आहे तो आहे ओमकार किशोर जोशी. आणि रजिस्ट्रारच्या आदेशाने हा आदेश निर्गमित झालेला आहे 21-9-2018 बीड इथून. तर सेम कंडिशन यालासुद्धा आहेत. ही वेटिंग आणि सिलेक्शन लिस्ट एक आहे आणि ही 2 वर्षासाठी व्हॅलिड आहे. अपॉइंटमेंट ही खालील कंडिशनवर आहे, म्हणजे तीच कंडिशन की मराठी आणि इंग्लिश डिक्टेशन टेस्ट एका वर्षामध्ये पास होणं गरजेचं आहे. अदरवाईज त्यांच्या सेवा ह्या समाप्त करण्यात येतील असं तुम्हाला अंडरटेकिंग आपल्याला लिहून द्यायचं आहे. तर बीड आणि यवतमाळ दोन्ही जिल्हा न्यायालयाचे स्टेनोग्राफरचे निकाल लागलेले आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही निकाल आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.